नवी मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण विभागात शिक्षण साहित्य व सुविधासाठी निविदा काढल्या होत्या साधारणतः 2016-17 साली। तर 16-17 सालच्या निविदेमध्ये उदाहरणार्थ रेनकोट, शूज, सॉक्स, दप्तर, युनिफॉर्म, रेनकोट आदी साहित्यासाठी निविदा मागवल्या होत्या। त्या निविदेच्या याच्यामध्ये तत्कालीन जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर्सनी नामांकित शासकीय कंपन्या जसं की RBI, नोट मुद्रण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, RCF सारख्या ज्या कंपन्या आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या, अशा सरकारी नामांकित कंपन्यांचे बोगस डॉक्युमेंट जोडले आणि ते बोगस डॉक्युमेंट फोर्ज डॉक्युमेंट जोडून त्यांनी टेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला। बनावट कागदपत्रांद्वारे शालेय साहित्य खरेदीचे काम मिळवण्याप्रकरणी NRI पोलिसांनी एकाला अटक केली आहे। 2018 साली तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात इतरही खासगी आणि पालिका अधिकारी अडकण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी 2016-2017 व 2018 मध्ये पालिकेकडे 8 कंपन्यांचा निविदा प्राप्त झाला होता। त्यापैकी काही कंपन्या ठराविक व्यक्तींच्याच होत्या। त्यांच्याकडून कामाचा पूर्वीचा अनुभव असल्याने नामांकित संस्थानांचे बनावट प्रमाणपत्रे जोडण्यात आली होती। संतोष काळे व सुधीर पवार यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यांनी पालिकेकडे तक्रार केली होती, परंतु पालिकेने दखल न घेतल्याने संतोष काळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात वह्या, युनिफॉर्म, दप्तर, फूट, मोजे, रेनकोट आदी साहित्य खरेदी कामात खोटे व बोगस अनुभव प्रमाणपत्र जोडून काम मिळवायचा प्रयत्न 2016-17 झाला होता। म्हणून मी पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, राज्य सरकार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। ह्या सर्वांनी या गंभीर प्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे मी माननीय हायकोर्ट व माननीय सुप्रीम कोर्टातून घोटाळ्यात आरोपी कंपनी विरुद्ध आदेश मिळवले। याचा परिणाम स्वरूप NRI पोलीस स्टेशन मध्ये 2018 या 9 कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, परंतु राजकीय व इतर दबावपोटी कोणालाही अटक होत नव्हती। म्हणून पुन्हा एकदा माननीय हायकोर्टात गेल्यामुळे कोर्टाने कानउघडणी केल्यामुळे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। झालेला तपास समाधानकारक पूरक नाही, अजून बऱ्याच लोकांना अटक होणे अपेक्षित आहे। पालिकेचे कोणत्याच कर्मचारी अधिकारी चौकशी का केली नाही, इतर आरोपी साथीदारांना कधी अटक करणार, बनावट कागदपत्र मिळवण्यासाठी मुद्देमाल जप्त का केला नाही, या प्रकरणात मी मूळ तक्रार असून देखील पोलिसांनी सत्ता परस्पर FIR दाखल केल्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी मला मनात शंका उत्पन्न होते। जर माझी तक्रार घेतली असती तर ह्या प्रकरणात वेगळ्या दिशेत वेगळ्या मुद्द्यावर गेली असती आणि भरपूर काही बाहेर आले असते। या प्रकरणात महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा सहभाग आहे, परंतु पोलिसांनी माझी तक्रार न घेता परस्पर तक्रार घेतल्यामुळे मी पुन्हा एकदा हायकोर्टात गेलो आहे। मला 100% खात्री आहे हायकोर्ट माझी विनंती स्वीकारणार आणि हे प्रकरण स्तरावरून चौकशी होऊन UWC होईल। त्यानुसार न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर June 2018 मध्ये NRI पोलिसांनी ठाण्यात 7 ठेकेदार कंपन्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु गुन्हा दाखल होऊनही संबंधींना अटक होत नसल्याने काळे यांनी पुन्हा न्यायालयात तक्रार दाखल केली होती। अखेर न्यायालयाने पोलिसांना फटकारल्यानंतर NRI पोलिसांनी जयंतीला राठोड्या 72 वर्षी इसमास अटक केली आहे, ज्यामध्ये 7 कंपन्यांपैकी 3 कंपन्या ह्या त्याच्याच आहे। 1 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडी रवानगी झाली आहे। या प्रकरणात ठेकेदारासह पालिकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी असल्याचा आरोप सुधीर पवार यांनी केला असून पोलिसांवर राजकीय दबाव आला आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी महापालिका दडपते का, बनावट कागदपत्रे सादर करून ठेका मनपाने दिलाच कसा, ठेका दिला मग दोषीवर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलाय। मुंबई महानगरपालिकेकडून शिक्षण विभागात शिक्षण साहित्य व सुविधासाठी निविदा काढल्या होत्या साधारणतः 2016-17 साली। तर 16-17 सालच्या निविदेमध्ये उदाहरणार्थ रेनकोट, शूज, सॉक्स, दप्तर, युनिफॉर्म, रेनकोट आदी साहित्यासाठी निविदा मागवल्या होत्या। त्या निविदेच्या याच्यामध्ये तत्कालीन जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर्सनी नामांकित शासकीय कंपन्या जसं की RBI, नोट मुद्रण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, RCF सारख्या ज्या कंपन्या आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या, अशा सरकारी नामांकित कंपन्यांचे बोगस डॉक्युमेंट जोडले आणि ते बोगस डॉक्युमेंट फोर्ज डॉक्युमेंट जोडून त्यांनी टेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला। आता त्याच्यावरती एक कंत्राटदार संतोष काळे यांना शंका आल्यामुळे की बाबा RBI सारखी मोठी नामांकित संस्था
नोटबुक कशासाठी परचेस करी म्हणून त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवली, तर असं कळालं की त्याच्यामध्ये आरबीआयने नोटबुक परचेसच केले नाहीत आणि त्यापैकी किंग्ज नावाच्या एका सप्लायरने अक्षरशः तो जो अनुभवाचं प्रमाणपत्र आहे तो त्या ठिकाणी जोडलं होतं. मग शोधाशोध केल्या असता असं लक्षात आलं कमीत कमी 7 ते 8 कंत्राटदारांनी या नामांकित कंपन्यांचे बोगस डॉक्युमेंट जोडून टेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 2018 त्यांच्यावरती FIR झाला. FIR झाल्यामुळे मधील मागे 2 वर्षात एकाला देखील अटक झाली नाही, त्यामुळे संतोष काळे यांनी पुन्हाच एकदा हायकोर्टात गेले. हायकोर्टाने फटकारल्यावर पोलिसांनी थातुरमातुर कारवाई केल्याचं दाखवलं आणि काल परवा जयंतीला राठोड नामक एका आरोपीला जो एका कंपनीचा मालक आहे या बोगस डॉक्युमेंट्स घोटाळ्यामध्ये त्यांना अटक केली. आमचं म्हणणं असं आहे की 7 ते 8 कंपन्यांवरती जर गुन्हा दाखल आहे तर बाकीच्या आरोपींना पोलीस का अटक करत नाहीत, पोलीस या कामात चालढकल का करत, संतगतीने कामकाज का करतायत, त्यांच्यावर काही राजकीय दबाव आहे का? हायकोर्टाने एवढं फटकारल्यानंतर देखील पोलीस गुन्हेगारांना संरक्षण तर देत नाही ना, असं या ठिकाणी शंका उत्पन्न होते. माझी विनंती आहे या माध्यमातून की पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करावी, कडक कारवाई करावी आणि ह्या घोटाळ्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा कुठं त्यांना पाठबळ होतं का, कारण FIR त्यांची देखील नाव आहेत, तर त्यांची चौकशी झाली का, त्यांना अटक का नाही केली, याच्यात देखील खोलात जाण्याची गरज आहे. मी या माध्यमातून हेच सांगेन की जयंतीलाल राठोड हे जे आरोपी ज्यांना अटक झाली हे तेच जयंतीलाल राठोड आहेत की ज्यांनी ह्या गुन्हा दाबण्यासाठी त्यांची संभाव्य अटक टाळण्यासाठी साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी आमच्यावर खोटे खंडणीचा आरोप केला होता. न्यायालयात देखील हे बऱ्यापैकी सिद्ध झाले, पोलिसांच्या चौकशीत देखील हे सिद्ध झाले. तर तोच हा प्रकार होता की दबाव टाकायचा आणि आपला स्वतः केलेलं काळं कृत्य झाकायचा प्रयत्न करायचा. आज या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मी त्यावेळी देखील म्हणालो होतो की मी निर्दोष होतो आहे आणि निर्दोष राहील. यांनी स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी, काळं कृत्य झाकण्यासाठी यांनी हा रडीचा डाव खेळला होता. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांना देखील माझी विनंती आहे या निमित्ताने की यांनी कुणालाही पाठीशी न घालता अजून सखोल चौकशी करावी आणि NRI पोलिसांच्या माध्यमातून जास्तीत जास्त खोलवर जाऊन तपास करावा, जेणेकरून दोषींना या विषयामध्ये शिक्षा होईल.